नमस्कार मित्रांनो, मी गणेश पुन्हा आपलं स्वागत करतो मराठी माणूस इन फॉरेन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। तर अर्थातच मित्रांनो, विषय आहे आजचा कोरोना बाबतची जी स्थिती आहे सिंगापूर मधली ती कशी आहे याबाबत। आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व काही सुरक्षित असाल, घरातच असाल। तर सिंगापूर बाबत जर सांगायचं झालं तर मित्रांनो, आपण न्यूज चॅनल्स मध्ये बरेचशे असे चॅनल्स आहेत त्यावरती आपण न्यूज बघितली असेल की सिंगापूर मध्ये जे पेशंटची संख्या ती फार कमी आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी आणि खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलं असं वाटत होतं एका चॅनलला की चायना नंतर जगामधले जे सेकंड आपण म्हणू शकतो कंट्री होईल की जे कोरोनाबाबत कव्हर होईल। पण थोड्याच दिवसांपासून जी स्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली आहे मित्रांनो। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याबाबत बोलणार आहोत। तर आणखीन एक महत्वाचं अपडेट आपल्याला द्यायचं मित्रांनो, ते हे की आपल्याला माहिती आहे की आपली बालीची सिरीज आपण सुरू केली होती, पण प्रॉब्लेम असा आला की लॅपटॉप जो आहे तो आपला थोडासा खराब झाला आणि तो सुधारायला टाकल्यामुळे तो लॉकडाऊन मध्ये अडकलेला आहे सिंगापूरमध्ये। आणि काही कारणास्तव मी इंडियामध्ये आलेलो आहे, तर त्यामुळे आपले जे बालीची सिरीज आहे ती मी सिंगापूरला वापस गेल्यानंतर नक्कीच सुरू करेल आणि ती पुन्हा आपण एन्जॉय करू शकाल। तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया आणि सिंगापूर बाबत जे काय घडलंय नेमकं हे पूर्ण प्रकरण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यासोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की 1 मार्च नंतर मी जवळपास औरंगाबाद या माझ्या शहरामध्ये घरी आलेलो होतो, तर माझ्यासोबत इथे आल्यानंतर काय घडलं हेही तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी। तर आपण आता बघूया की नेमकं काय होतंय सिंगापूरमध्ये। तर मित्रांनो, government.hg हे सिंगापूरचा जो एक चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आपण असं म्हणू शकतो किंवा त्या नंबर वरतून आपल्याला सर्व की गव्हर्नमेंट अपडेट देत आहे। तर जे की मी सबस्क्राईब केलेलं होतं जवळपास 18 मार्चला मी जॉईन केलेलं होतं। तर आपण बघू शकता की 18 मार्चला ज्यावेळेस मी ही जॉईन केलं त्यावेळेसची जी स्थिती होती सिंगापूरमध्ये, त्या दिवशी ज्या केसेस आलेल्या होत्या त्या नवीन केसेस 47 आल्या होत्या आणि त्या दिवशी तोपर्यंत ज्या केसेस होते सिंगापूरमध्ये त्या 313 होत्या मित्रांनो। तर या वाढत वाढत जे लास्ट 15 ते 20 दिवसांमध्ये काही गोष्ट अशी झालेली आहे, तर सिंगापूर गव्हर्नमेंटने खूप चांगल्या प्रकारचे ऍक्शन सुद्धा घेतलेले आहे। त्यामध्ये एक महत्वाची ऍक्शन ही होती की ज्यामुळे मला अडकाव लागलेला आहे आपल्या घरी इंडियामध्ये, आणि ती ऍक्शन अशी होती की सिंगापूरमध्ये 20 मार्चला रात्री 12 वाजेपासून त्यांनी जे इसेन्शियल सर्व्हिसमध्ये म्हणजे जे जीवनावश्यक वस्तूमधले जे लोक आहेत फक्त त्यांना आणि त्यांनाच सिंगापूरमध्ये आता एंट्री देणं सुरू केलेलं आहे, आणि त्याच्याशिवाय जेही लोक आहेत ते सिंगापूरमध्ये आता एंट्री करू शकत नाही। तर गोष्ट अशी आहे की इसेन्शियल सर्व्हिस म्हणजे काय की जे इलेक्ट्रॉनिक बोर्डमध्ये काम करतात किंवा पाणी पुरवठा किंवा अग्निशामक दल किंवा जे हॉस्पिटल जी सर्वात आता महत्वाची जी यंत्रणा आहे तर कोरोना बाबतीच्या उपचारादरम्यानची, तर या गोष्टींसाठी जे लागणारे लोक आहे फक्त त्यांना आता एंट्री आहे। आणि जरी आता सिंगापूरमध्ये मला सुद्धा रिटर्न जायचं तर मला अगोदर MOM जी तिथली जी मिनिस्ट्री ऑफ मॅनपॉवर आहे त्यांना मला तिथे आता ऍप्लिकेशन द्यावं लागतं जे की माझ्या एम्प्लॉयमेंट थ्रू म्हणजे माझ्या ऑफिस थ्रू त्यांच्यापर्यंत जाईल आणि ते ठरवतील की अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं। तर आता जोपर्यंत कोरोनाची कंडिशन सिंगापूरमध्ये पूर्णतः कव्हरमध्ये येत नाही, कंडिशन ही पूर्णतः ओके होत नाही, तोपर्यंत तरी तिथे एंट्री आम्ही करू शकणार नाहीये। आणि आता नेक्स्ट अपडेट आपण बघूया की सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालाय की सिंगापूरमध्ये ज्या केसेस होत्या ज्यावेळेस मी इथे आलो होतो त्यावेळेस केसेस जवळपास 300 केसेस होत्या, 340 आसपास, जे की 18 मार्चपर्यंत होता। तर जवळपास आता 1 महिन्यामध्ये जी कंडिशन आहे, जो आजचं जे मला सर्वात लास्ट अपडेट भेटलेलं आहे त्यानुसार ज्या नवीन केसेस आहे त्यांचा काउंट झालेला आहे 6588। तर आपण विचार करू शकता की किती फास्ट जो सिंगापूरमध्ये कोरोना आहे तो अचानकपणे पसरलेला आहे, आणि त्याच्यामागचं जे रिझन आहे ते काय आहे ते हे आहे की सिंगापूरमध्ये फॉरेन वर्कर्स फार मोठ्या प्रमाणात राहतात आणि जे बिलॉंग करतात जे बांधकाम व्यवसाय आहे कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स जे साईट आहे त्या ठिकाणी काम करतात, आणि त्यामध्ये सर्वात जास्त जे काम करणारे वर्कर्स आहे ते आहे इंडियन, जे की साऊथ इंडिया किंवा आपण म्हणू शकतो भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधून तिथे काम करण्यासाठी जातात। प्लस त्यानंतर सर्वात जास्त एम्प्लॉईज येतात बांगलादेशमधून, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या ठिकाणून, आणि श्रीलंकेचे सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे एम्प्लॉईज असतात। तर ह्या सर्वांसाठी गव्हर्नमेंटतर्फे किंवा आपण म्हणू शकतो काही तिथले जे बिल्डर्स आहेत त्यांच्यातर्फे एक सार्वजनिक आपण ज्या प्रकारे हॉस्टेल्स असतात तिथे आपल्या कॉलेजच्या मुलांसाठी राहण्यासाठी त्या प्रकारची एक व्यवस्था केलेली असते जिथे 8x10 किंवा 10x10 या रूम्समध्ये
7 ते 8 जन जे तिथे बेड सिस्टीम मध्ये राहतात, जे आपण इमेजेस मध्ये आता बघू शकाल. मी काही इमेजेस या ठिकाणी टाकतोय की ते तिथे कशा प्रकारे राहतात हे सर्व तुम्हाला त्यामार्फत समजू शकेल. तर झालं असं की त्यापैकी काही लोकांना कोरोना झालेला होता आणि तो इतक्या फास्ट प्रमाणात पसरला की 300 वरून जवळपास 6588 पर्यंत हा काउंट जो आता तो वाढलेला आहे. तर अतिशय फास्ट पद्धतीने कोरोना तिथे स्प्रेड झालेला आहे, पण गव्हर्नमेंट तिथे फार चांगल्या प्रकारची काळजी घेते आणि सिंगापूर गव्हर्नमेंट वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट, ज्यांचं कंट्रोल आहे पूर्ण शहरावरती किंवा देशावरती आपण असं म्हणू शकतो, कारण 70 ते 80 किलोमीटरचा एरिया आहे फक्त. पण एक सुदैवाची गोष्ट अशी की जे पुंगल आणि वुडलँड्स हे दोन मेन एरियांचे नाव आहे ज्या ठिकाणी हा सर्वात जास्त पसरलेला आहे. आणि हे फक्त काही बिल्डिंग्स आहे जिथे डिटॉक्स सेंटर्स ज्यांना म्हणतात, तर ह्या त्या बिल्डिंग्समध्येच जवळपास एक 15 ते 20 बिल्डिंग्स आहे, त्या बिल्डिंग्समध्येच हा पूर्णपणे पसरलेला आहे. पण तो एरिया पूर्णपणे गव्हर्नमेंटतर्फे सील करण्यात आलेला आहे. तिथे अत्यावश्यक सेवांची जी काळजी आहे किंवा त्यांना जे पूर्ण एरिया सील केल्यानंतर सर्व सुविधा तिथे लवकर तुम्हाला भेटू शकणार नाही, पण त्याबाबतच्या इमेजेस तुम्हाला तिथे दिसू शकेल. आणि त्यानंतर त्यांना तिथे जेवणही गव्हर्नमेंटनी प्रॉपरली फ्रीमध्ये सिंगापूर गव्हर्नमेंट त्यांना आता डेली जेवण सकाळ संध्याकाळ नाश्ता वगैरे सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतंय. त्याच्या इमेजेस सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कशा प्रकारे लोक राहत आहेत आणि तिथे गव्हर्नमेंटची पूर्णपणे काळजी घेत आहेत लोक. त्यानंतर आता झालं असं आहे की जे फाईन्स आहे सिंगापूर गव्हर्नमेंटने अतिशय स्ट्रिक्ट असे फाईन केलेले आहे आणि लॉकडाऊन सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. जे लॉकडाऊन त्यांनी जाहीर केलेलं आहे ते त्यांनी सुरुवात केलेलं आहे 8 एप्रिलपासून आणि 8 एप्रिलपासून ते 4 मे पर्यंत हे त्यांचा लॉकडाऊनचा सध्या कालावधी आहे. मे बी तो पुणे वाढवला जाऊ शकतो पुढे. आणि त्यांनी जे चार्जेस लावलेले त्याबाबत तुम्हाला मी आता माहिती देतो. तुम्ही जर एखाद्या पब्लिक सेंटरला जाताय ज्या ठिकाणी जसं मॉल वगैरे किंवा शॉपमध्ये ते फक्त जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मास्क हे यूज करणं गरजेचं आहे. जर नाही केलं तर $300 सिंगापुरियन जे डॉलर्स आहेत तो चार्ज म्हणजे इंडियन रुपीजनुसार 15,000 रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल. आणि त्याचबरोबर तुम्ही हा जर गुन्हा फर्स्ट टाइम करताय तर तुम्हाला हा ऑफन्स त्यावेळेस असेल किंवा त्याच्यानंतरही तुम्ही पुन्हा पकडला गेला तर त्याहूनही गंभीर गुन्हा तुमच्यावर दाखल केला जाऊ शकतो, मे बी तुम्हाला जेली होऊ शकते. त्याचबरोबर सिंगापूरमध्ये जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की एंट्री आता बॅन केलेली आहे आणि गेल्यानंतर जरी तुम्ही एसेन्शियल सर्व्हिसमध्ये जरी असाल आणि तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन व्हावा लागेल, जो की वर्ल्ड वाईड सर्वत्र हा रूल लागू आहे जे सगळेजण फॉलो करतायत. जर तो तुम्ही फॉलो नाही केला तर तुम्हाला $10,000 हा तुम्हाला दंड भरावा लागेल. इंडियन करन्सीनुसार हा डॉलर्स हा जो चार्ज आहे तो 5 लाख रुपये होतो मित्रांनो. आणि आपण म्हणतो की फक्त म्हटले असतील ते किंवा फक्त रूल लागू केले असेल, खरंच तसं काही होतं का? तर हो, तसं नक्कीच होतं. सिंगापूर तेवढ्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे आणि तिथले लोकही तसे की ते रूल गव्हर्नमेंटचा ऐकतील आणि फॉलोही सुद्धा करतात. तरी बऱ्याचशा तिथे लोकांवरती 10 ते 15 जी माहिती मला भेटली आहे, 15 लोकांवरती जवळपास त्यांच्यावरती छोटे मोठे चार्जेस अप्लाय करून त्यांना जी शिक्षा आहे ती झालेली आहे. 6 महिन्यापर्यंत जेल होईल अशा प्रकारचे सुद्धा तिथे काही कायदे करण्यात आलेले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीला सिंगापूरने फार सिरियसली घेतलेलं आहे. आता सध्या रिकव्हर होत आहेत बरेचसे पेशंट आणि जे ऍव्हरेज आहे ते डेली 25 ते 30 लोक जे ते डिस्चार्ज होऊन घरी जात आहेत. आतापर्यंत दुर्दैवाने 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे सिंगापूरमध्ये, पण ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचं वय हे 75 वरतीच होतं मित्रांनो. तर त्याच्या पेक्षा जे कमी एज असणार आहे ते लोक मॅक्सिमम लोक जे ते आपण म्हणू शकतो की रिकव्हर होत आहेत बऱ्यापैकी. तर ही गोष्ट नक्कीच चांगली आहे. आणि आता आपण येऊया की इंडियामध्ये आल्यानंतर नेमकं माझ्यासोबत काय झालं. मी इंडियामध्ये 1 मार्च 2020 नंतर आलो होतो आणि त्यानंतर माझ्यासोबत नेमकं काय घडलं ते आता मी तुम्हाला सांगतो. तर मला खूपच आश्चर्य आणि सुखद धक्का बसला की आपली इंडियाची सुद्धा जी कम्युनिकेशन सिस्टीम किंवा प्रशासकीय यंत्रणा आहे ते अतिशय छान काम करते, अतिशय स्ट्रॉंगली काम करते. खूप याबद्दल मला खूपच चांगलं वाटलं आणि पोलिसांचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे मला आभार मानायचे. झालं असं की मी 1 मार्च 2020 नंतर ज्यावेळेस औरंगाबादमध्ये माझ्या सिटीमध्ये घरी पोहोचलो त्यानंतर सर्वात अगोदर मला व्हॉट्सअपवरती एक ऍपचा बारकोड मला भेटला होता की ज्यामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं की जेही व्यक्ती 1 तारखेनंतर औरंगाबाद या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये येत आहेत तर त्यांनी यावरती माहिती भरायची आहे आणि ती माहिती कमिशनर ऑफिसला जाणार होती. तर ती माहिती मी रुल्सप्रमाणे भरली
आणि त्यानंतर मला कमिशनर ऑफिसमधून कॉल आला आणि त्यानंतर जे एरियाचे आमचे नगरसेवक आहे मोहन साळवे ते सुद्धा आमच्या घरी आले. त्यानंतर जे भावनगरची त्यांच्यासोबत एक टीम होती जी की आरोग्य अधिकाऱ्यांची टीम होती ते सुद्धा माझ्या घरी आले आणि मला नक्कीच खूप चांगलं वाटलं की एवढ्या प्रकारची ते काळजी घेतात. त्यांना मी दाखवलं सुद्धा की ऍपवरती मी ऑलरेडी इन्फॉर्मेशन भरलेली आहे, मला कमिशन ऑफिसमधून सुद्धा कॉल आलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मला सजेस्ट केलं की गरज तर तुमची तशी नाही आहे किंवा तुमची तब्येत मला ऑलरेडी चांगली दिसते पण तुम्ही तरी सुद्धा एकदा जाऊन घाटीमध्ये चेकअप करून या. आणि मी त्यांना सांगितलं की माझा ऑलरेडी प्लॅन होता, मी आज जाणारच होतो, तर त्यानुसार मी घाटीमध्ये जी चिकलठाणामध्ये छोटी घाटी आहे त्या ठिकाणी जाऊन आलो आणि तिथे गेल्यानंतर एक फॉर्म भरला आणि त्याचे एक चार्जेस मला फक्त 10 रुपये त्यांनी चार्जेस तिथे घेतले. त्यानंतर त्यांनी तिथे गेल्यानंतर माझा फिवर चेक केला आणि बाकीचे काही सिम्पटम्स वगैरे दिसत आहेत की याचं त्यांनी डॉक्टर्सनी पूर्णपणे काळजी घेतली आणि जी एक खूप मोठ्या प्रमाणात अफवा पसरत जाते की पीपी किट्स वगैरे भेटत नाही डॉक्टरकडे असं काही नाही आहे. तर जी किट मी ज्या ठिकाणी गेलो होतो घाटीमध्ये डॉक्टरच्या अंगावरती पूर्णपणे पीपीई किट्स होते, ते पूर्णपणे संरक्षणामध्ये होते. आणि त्याचनंतर अजून एक माहिती की त्यांनी टोटल स्कॅन वगैरे केल्यानंतर मला सल्ला दिला की म्हणजे त्यांनी मला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली की तुम्ही गरम पाणी वगैरे घ्या, म्हणजे इन जनरल जी माहिती सर्वांनाच देतात डॉक्टर ती माहिती त्यांनी सुद्धा मला दिली. मी त्यांना ऑलरेडी सांगितलं की सर्व गोष्टी मी फॉलोअप करतोय आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन वगैरे व्हायची काही गरज नाही, तुमच्यात कुठल्याही प्रकारचे काही सिम्पटम नाहीये, तर तुम्ही घरी जाऊ शकता. तर ज्या प्रकारे मला अगदी कारण माझ्या घरापर्यंत नगरसेवक किंवा आरोग्य अधिकारी प्लस मला जी फ्लाईट मी ज्या ठिकाणून ज्या ज्या एअरपोर्टवरून घेतली होती तिथून मला कॉल येणं, कमिशनर ऑफिसमधून कॉल येणं, माझ्या एरियाच्या ज्या एरियामध्ये माझा मुकुंदवाडी पोलीस स्टेशन भागचा भाग आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या अंडर येतो त्यामुळे मला मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमधून कॉल येणं, या सगळ्या ठिकाणून कॉल येणं आणि एवढ्या ग्राउंड लेवल ग्राउंड झिरोपर्यंत काळजी घेणं, तर ही गोष्ट मला खूप चांगली वाटली आणि एक सुखद धक्का सुद्धा बसला. तर ह्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचे पोलिसांचे मला आभार मानायचे की अतिशय सुंदर काम करताय, आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि आपल्याला सपोर्ट करायचं म्हणजे काय फार मोठी गोष्ट करायची नाही, आपल्याला आपल्या घरातच राहायचंय, सुरक्षित या सर्व गोष्टींपासून राहायचंय. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जर अत्यावश्यक काही गोष्टी असेल तरच तुम्ही बाहेर पडा, त्या ठिकाणी जाताना सुद्धा मास्क वापरा, बाहेरून आल्यानंतर पण त्या प्रकारची योग्य ती घरी पोहोचल्यानंतर तुम्ही काळजी घ्या जेणेकरून बाकीच्यांनाही काही त्रास होणार नाही. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपण प्लीज करून घरीच थांबा, घरीच राहूया, कोरोनाला हरवूया. तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.